नमस्कार, मेरा नाम औरंगाबाद शहर से आपका स्वागत है। राजनीतिक ट्रांसफॉर्म लोकांचं म्हणणं आहे, आपल्यासोबत रेलगावी काय अडचण तुमची? बाबाचं असं म्हणणं आहे, 5 वेळेस माझी पासबुकवर एंट्री झालेली आहे, परत मला पैसे नाही भेटले आणि फक्त पासबुकच दिला। आता सध्या तुम्ही पाहू शकता त्याचे दोन्ही डोर जे लॉक आहे, खिडकीवर विवाद चालू आहे, ते बँकेचं कोणताही कर्मचारी दिसत नाही, बाहेरचे माणसं आहेत ते सगळे। अजून आमच्यासोबत रेलगावचे ढगे आहेत, ते काय बोलते काय म्हणणार तुमचा ढगे? आमचं एक म्हणणं आहे की नाही, जी शेतकऱ्यांची एवढी दूर अवस्था होत आहे की कमीत कमी मंडप लावला पाहिजे शेतकऱ्यांनी, ते ऊनाचा त्रास सर करावं लागत आहे। मंडप जर कधी असला तर ते शेतकरी ते सावलीमध्ये बसतील, किती पाण्यानी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे। आणि कुठलाही व्यवहार करायला जाव तर खिडकीमधून येणारा व्यवहार करावा लागतो। दोन्ही ना दोन्ही दरवाजे हमेशा जे करतात त्याची बंदच असतात। तर सगळ्याला अशी विनंती आहे, कमीत कमी यांनी ना कमीत कमी रेसद्वारे रांगद्वारे यांनी व्यवहार करावा। यांचं असं म्हण की ज्यांनी पैसे दिले खंडणी करून घेतात, तिने 400-500 रुपये दिले त्यांनी मागून यायचं, त्यांचे पैसे त्यांना मागून भेटतात। ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना रांगेमध्ये उभं राहावं लागतं, उन्हामध्ये उभं राहावं लागतं, एवढं त्रास सहन करावं लागत आहे या शेतकऱ्यांना। तर कृपया विनंती की हा जो इथला जो गैरप्रकार आहे हा उघडकीस येऊन माननीय गाडगे साहेबांनी याची चौकशी करून ताबडतोब आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची नम्र धन्यवाद। हां।